नसाकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुलून येती रेशीम गाठी आपुया रेशीम गाठी जुलून येती रेशीम गाठी रेशीम गाठी येऊ का रे आदित्य माई तू पण ना घे ग चहा घे चहा घेऊन मग कपडे बदला आणि मग झोपून जा एक झोप काढलीस ना की बघ कसं मस्त बरं वाटेल तुला घे आदित्य आदित्य झोपून उठली ना की तिला डॉक्टरांकडे घेऊन जा बरं तिकडच्या डॉक्टरांनी औषध दिलंय का ते द्यायचे का आता तिला नाही नाही गोळ्या दिल्यात रात्री बर मग तू पण चहा घे आणि झोपून जा दोघांनी एक झोप काढली ना की मग बघ कसं फ्रेश वाटेल एकदम बरं आदित्य झोपायच्या आधी धुवायचे कपडे दे अरे आज मंदा लवकर येणार आहे नाही म्हणजे उगीच तुम्हाला डिस्टर्बन्स नको माई बरं ती झोपून उठली ना की मला सांगायला ये मग तुला मी सुंठीचा लेप लावून देईन सर्दी बघ कशी पळून जाईल कपडे दे आठवणीने काढून तिचे पण दे विसरशील बरं वाटलं ना घरी आल्यावर हो माईने जवळ घेतल्यावर तर खूप बरं वाटलं है ना आमच्या माईची मिठी आहेच तशी जादूची झप्पी आता बघ शांत झोप लागेल तुला झोपतो ड्रेस साहेब मी बोलतोय अहो काय साहेब तुम्ही म्हणाला सगळं व्यवस्थित होईल म्हणून ते अँटी करप्शन वाले लग्नात तर येऊन गेले आता इकडे माझ्या दारात आले होते हो ना आपण नाही आपण तुम्ही म्हणाला होता ना सगळं व्यवस्थित करीन मी म्हणून कुठे काय झालं आले ना घरापर्यंत हे बघा एक लक्षात ठेवा साहेब आपल्या दोघांमधला व्यवहार त्यांनी स्पाय कॅमवर शूट केलाय याचा अर्थ जेवढा मी जबाबदार आहे तेवढेच तुम्ही पण आहात हा नाही नाही म्हणजे मी धमकी नाही देते साहेब जरा घाबरलो ना म्हणून माफ करा माफ करा पण तुम्ही तुम्ही बघून घ्याल ना सगळं हां जय हो जय हो नक्की बघाल ना साहेब हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जय हो जय हो जय हो जय हो साहेब जय हो जय हो बाबाजी 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 काय झालं तुम्ही होय ते अँटी करप्शनवाले आले होते अरे देवा अहो म्हणजे आपल्याला ते आता पकडून नेतील का जेलमध्ये टाकतील अहो आता कुठे मेघनाचं सगळं सुरळीत होत आहे अहो काय होणार आपलं
आणि देसाईंना कळलं तर उदयच्या टीव्हीवर बातमी आली तर मेघनाला ते घराबाहेर नाही ना काढणार हो। गप बड 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 तुम्ही तुम्ही आधी तुमचं हे रडणं बंद करा। तुम्हाला रडताना पाहिलं ना की टाळक फिरतं माझं। आधी रडणं बंद करा। पैसा आहे आपल्याकडे कळलं, तो फेकला ना की यांची तोंड बंद होतात। निगरगट्ट बनायचं, मांस दाखवायचा, घाबरायचं कारण नाही। तुम्ही मात्र आता एक लक्षात ठेवा, ऑफिसमध्ये सांभाळून राहा आणि घरी सुद्धा, समजलं? अहो मी काय म्हणत होते। काय अहो बोला ना, आता का दातखळी बसली तुमची? आता एवढं बोललात बोला ना आता काहीतरी। म्हणजे मला काय वाटतं? काय वाटत होत? म्हणजे आपल्या मेघनाचा विचार करून ना आपण सरेंडर झालो तर? अहो तुम्हाला काही डोकं दिलंय की नाही देवाने? मी इकडे सांगतोय आपल्याला काहीही होणार नाही। आणि समजा आपण सरेंडर झालो, त्याचा परिणाम काय होणार आहे? काय होणार आहे? अब्रू जाणारच आहे ना आपली? असले फलते सलते विचार मनात आणू नको, समजलं तुम्हाला? त्याची बाबाजी यांना काहीतरी अक्कल द्या। मी सांगतो तेवढं करा, स्वतःच डोकं वापरू नका, समजलं? बाबाजी आहेत ना? बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी। बाबाजी चला उभ्या राहू नका, निघा चला। सॉरी, आय एम सो सॉरी, न विचारता तुझ्या बॅगला हात लावला। ऍक्च्युली मगाशी नाही, आय एम सॉरी, आय मीन मी पेटी हिसकावून घेतली तुझ्याकडून। ते ऍक्च्युली या पेटीच्या बाबतीत मी खूप पॉझिटिव्ह आहे। सॉरी, आय कॅन अंडरस्टँड। आपण जीवाभावाने जपलेलं काहीतरी आपल्यापासून कोणी दूर न्यायला लागलं की काय होत माहितीये मला। मला दुखवायचं नव्हतं तुला। सॉरी, मला आवडतो तसाच चहा केलास ना? हो रे बाबा। गुड गुड, लवकर परत आलास, सुट्टी कॅन्सल करणार नाहीस ना? डिसाइड नाही केलं अजून काही। नाही मग नकोच करूस कॅन्सल। काय जरा मेघना बरोबर राहा, तिला बरं नाही ना? नाही तर तिला उगाच ऑकवर्ड वाटेल, ती घेणार नाही रे ती। अरे मेघना बरं झालं तू आलीस, गरम गरम पोहे केलेत घे खायला। अगं राहू दे राहू दे ठेव तुम्ही। नाही त्या राहू दे मेघना, तू काम नाही केलंस म्हणून मी लगेच काही तुला नाव नाही ठेवणार आहे। हे बघ तुझी तब्येत बरी नाहीये, गरम गरम चहा पी, पोहे खा, म्हणजे बरं वाटेल तुला। चल नाही तरी पण द्या तुम्ही। अगं ए आम्ही सांग रेहिला जरा। मेघना ये इकडे ये। चल तुला पोहे देतो। काय माहितीये का माझी बायको आहे ना, भांडकुड आहे भांडकुड। काकू अरे अरे सावकार 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 काकू, काय म्हणजे आमच्यासाठी? प्रॉमिस केलं होतंस ना? अरे काय चाललंय हा, तिला बरं नाहीये ना? अरे बाबा तिने प्रॉमिस केलं होतं आम्हाला, आणि केलेलं प्रॉमिस ऑलवेज पाळायचं असं तूच सांगतोस ना? अरे हो पण हो बरोबर आहे। आय एम सो सॉरी, मी काहीच आणलं नाही तुमच्यासाठी, बरं नव्हतं ना मला? पण
पुढल्या वेळी जेव्हा जाईन तेव्हा नक्की आणेन काहीतरी. ओके, परत तरी जाणार आहेस? सांग ना ग काकू. अगं सांग ना ग. अरे काय चाललंय तुमचं, सांगेल ती. तिला जरा चहा तर येऊ देत आधी. हे बघ, तुम्ही बाहेर जाल तेव्हा जाल, पण तुला आता आई बाबांकडे जायचं असेल ना. अगं त्याच्याकडे नको बघूस. तो काही तुला माहेर जायची परवानगी नाही देणार आहे, कारण त्याचं सध्या के दिल भी भरा नाही असं चाललंय. पण हे बघ मेघना, रीतीप्रमाणे आता तुला माहेरी जाण्याची संधी आहे ना, ती तू अजिबात सोडू नकोस. बहुतेक आदित्यकडनं मार खायची हौस आलेली दिसते तुला आज. एक बसा अमित, तुझ्यासारखा मारकुटा नाही येतो. शहाणा आहे माझा दीर. काय बोलतेस, काय घाबरेल ना ती. आता तू मगाशी तिला भांडकुदळ म्हणालास ना, त्याच्यासाठी टिट फॉर टॅट. जशास तसे. ए पण सिरियसली, मेघनाला माहेरी कधी पाठवायचं ह्याचा निर्णय आपल्याला घ्यायला हवा. काय आदित्य? माझी तयारी आहे तिला केव्हाही पाठवायला. तिला जेव्हा जायचं असेल तिने फक्त सांगावं मला. अरे पण तिचा पाय निघत नाहीये ना. काय मेघना, मग कधी जायचंय? सगळे ठरवतील तसं. हे असं चालणार नाही, गोलगोल गोलगोल फिरत नाही राहायचं. हे बघ, आपल्याकडे काय सगळेजण मिळून जो काय असेल तो डिसिजन आपण घेतो, पण तरी सुद्धा प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुला जर का जायचं नसेल तर नाही म्हणून सांग, तुला कोणीही आग्रह करणार नाही. कळलं का? आजच जाऊया आपण. नाही म्हणजे तिची तब्येत पण बरी नाहीये ना, तिच्या घरी गेली तर बरं वाटेल तिला. नाही बरोबर आहे, तू आजच जा. अगं काय काकू, आजच आलीस आणि आजच जाणार काय? अगं जाणार आहे म्हणजे काय, ती कायमची नाही जाणार आहे, येणार आहे 2 दिवसांनी परत. खरच? अगं हो खरच. तू नको सांगूस. सांग ना काकू, खरच येणार परत? हो खरच. प्रॉमिस? प्रॉमिस. हे प्रॉमिस मोडायचं नाहीये. माई, तुमच्या नव्या सुंबाईच्या सर्दीवर ना अगदी रामबाण उपाय घेऊन येलाय. झणझणीत काळ्या वाटाण्याची उसळ असा. वा, त्याका म्हणाव गरम गरम खावान घे, म्हणजे कसा बरं वाटेल तिका. हो ग बाई हो, सांगते. आणि योगिनी तू काय आणलंयस? आल्याच्या वाड्या. वा, रंजननी मागवले असतील हो ना? तिकडे बॉर्डर वर थंडी असते ना खूप. हो ग, बऱ्या पडतात आल्याच्या वड्या आणि आवडतातही त्याला. आई, खाल ना फोन आला होता साहेबांचा, ऑर्डर सोडली आहे, आल्याच्या वड्या पाठवून दे म्हणे डबा भर. तरीच म्हणलं रंजनला पाठवायच्यात म्हणून केलंय. मग बॉर्डर वर थंडी किती असते. बरोबर, सकाळीच कळल्यानी नवी जोडी हनीमून सून 2 दिवसात परत इली म्हणून. जळलो मेलो तो हनीमून, दगदग नुसती जीवाची, नुसतं जाणं येणं आणि फिरणं. म्हणूनच तिला सांगितलंय 2 दिवस छान पैकी आराम कर, हवं तर माहेरी जा. आईच्याच खाल्लं की बरं वाटतं ग जरा. म्हणलं छान ठणठणीत बरे होऊन परत इकडे, मग जा परत हवं तर कुठे फिरायला. मी काय म्हणते माई, त्यांना कुलदेवाक जाऊन यायला सांगा. हो बरं. नाना आणि अर्चू पोहोचले का आडीवऱ्यात? हो पोहोचले की, आला होता फोन त्यांचा. बरं तुमचा निरोप पोहोचवल्यानी ना? मी न दिलेले निरोपही पोचते झाले असतील. अर्जू गेले ना यावेळी? काय विचारायला नको. मी आत ठेवून येते. चहा घेणार का थोडा थोडा? हा ताई. अगं कुठे आहेस, केव्हापासून वाट बघते? प्लीज ये ना लवकर ग, मेघनाशिवाय खरंच करमत नाहीये ग मला. बरं बरं, ये ये, वाट बघते मी तुझी. हो आता कोण आलं?
मेघना। किती बरं वाटलंय ग। अरे पण तुम्ही इतक्यातच कसे आलात परत? तिची तब्येत बरी नव्हती। नाही नाही काळजी करू नका, आता तब्येत ठीक आहे। सर्दी आणि ताप होता। चेहरा किती उतरलाय ग तुझा। आई तरी पुष्कळ बरं आहे मला आता। तिकडे पण औषधं घेतली आणि सकाळी डॉक्टरांकडे पण जाऊन आलो। बर। अरे बोलण्याच्या नादात बसायला पण सांगितलं नाही, या ना। आई मी निघतो, तिला सोडायला आलो होतो फक्त। अहो असं कसं, लग्नानंतर पहिल्यांदाच जोडीने आलायत ना तुम्ही? जेवल्याशिवाय थोडंच जाऊ देणार आहे? आणि मीना मावशीही यायची इतक्यात। बाबा कुठे दिसत नाही, ते सुद्धा येतील ऑफिसमधून। तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येते। आई आई ऍक्च्युली तुम्ही दोघी बऱ्याच दिवसांनी एकमेकींना भेटलात। मी काय म्हणतो, तुम्ही गप्पा मारा, चहाचं मी बघतो। अहो तुम्ही काळजी करू नका, उत्तम चहा बनवतो मी। भाग्यवान आहे का मेघना, असा नवरा मिळायला खरोखरच भाग्य लागतं। मला खूप वाईट वाटलं ग। काय बघितलं असं त्याचा चेहरा किती सुकलाय मेघनाचा, त्याच्याबद्दलच बोलतेस ना? माई मी डब्बा सुकलाय ना ते विचारत होते तांदूळ भरायला। अगं बाई हो का? नाही मगापासून मेघनाचा विषय चालला होता म्हणून मला वाटलं की तू मेघनाबद्दलच बोलतेस। पण माई मेघनाचं प्रकरण जरा नाजूक साजूकच आहे, नाही का? कसं होणार आहे तिचं पुढे जाऊन कोणास ठाऊक। अगं तुम्ही दोघी दांडपट्टे आहात म्हणून तिने पण तसंच व्हायला पाहिजे असं काही आहे का? हा असत काही नाजूक साजू, काही मुलींना नसते सवय। अगं सुधारेल, वर्षभरात सुधारेल की नाही बघ। बरं माई आदित्यात घेऊन येणार ना त्यांच्याकडून? ए वा आता ही सवय बंद करा बरं का त्यांची सारखी मस्करी करण्याची। पंचायत करून ठेवाल एकाच दिवशी। नाही नाही तुम्ही सुटाल आणि आम्ही दिसू त्यांच्या पुढे। बाबाजी बाबाजी अगं असतात कोणाकोणाला कुठल्या कुठल्या सवयी, असतो मंत्रचयपणा, कुणाचा दिसतो कुणाचा दिसत नाही। आता आपली अर्चूस बघ ना, सारखं आपलं तिचं स्टेप बाय स्टेप चालू असतं आणि ते तर ते नवराही तसाच मी आलाय। सतीशराव नाही का सारखे लिहून घ्या लिहून घ्या। छान जोडी जमले त्यांची। आडवा हात मारायचा जावे बापू, अजिबात संकोच करायचा नाही। अहो तुमच्या दोन्ही सासवांनी खूप मेहनत घेतली तुमच्यासाठी। बाबा अहो खाणं हे देसायांचं पहिलं प्रेम आणि प्रेमात एकनिष्ठेला पर्याय नाही। तो काळजी करू नका, नाही संकोच करणार मी। हा पण जावाई समोर बसलंय म्हणून तुम्ही हात राखू नका। खर तर मला हेच पटलं नाही की तुम्ही दोघी नंतर जेवायला बसणार आहात। काय हे आहे, थांबा मी आणतो प्लेट्स आणि मीच वाढतो तुम्हाला। नको नको तुमचं सावकाश होऊ द्या, आम्ही नंतर बसतो। बरं ठीक आहे, पण नंतरही मीच वाढणार आहे तुम्हाला। बर अरे वा, म्हणजे हे छानच आहे की मेघना, हे असं असेल ना तर महिनाभरातच तू गोलमटोल होणार आहेस। मेघना तुम्ही एकीकडे गोलमटोल व्हाल पण जावे बापांकडे लक्ष देत आहे की नाही? हा तर ते राहायचे असेच, काय विचारतोय, लक्ष देत आहे ना? हो। आणि बरं का जावे बापू, अहो यांची तब्येत बिघडली म्हणून तुमचा ह्यावेळचा कार्यक्रम अपुराच राहिला, पण अजिबात काळजी करू नका।
एकदा का यांची तब्येत बरी झाली ना की मग तुम्हाला दोघांना मस्तपैकी एका ठिकाणी पाठवून देतो. उलटे बाबा, नाही म्हणजे मी स्वतः तुमच्यासाठी तिकीट बुक करणार आहे आता. हो म्हणजे बाबा, आता तुम्ही आणि आई तुम्ही दोघांनी जायला हवं एखाद्या हॉलिडेवर. काय मेघना? हो बरोबर आहे. काय आई? बघा बाबा, मनावर घ्या. नाही 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 जावे बापू, आम्ही आता ना कुठेही जाऊ शकत नाही. आता जर आम्ही रजा टाकली ना तर आम्हाला दोघांनाही आमच्या ऑफिस कडून नारळ मिळेल. काय हो ना, त्यात त्या अँटी करप्शन. बाबा पाणी. आदित्य, अरे आम्ही असं ऐकलंय की तुला कुकिंग मध्ये खूप इंटरेस्ट आहे. हो, दुपारचा चहा पण फार सुंदर झाला होता. हा म्हणजे आवडतं मला कुकिंग करायला, खायला आणि करून खायला घालायला. मेघना तू लकी आहेस, इतका चांगला नवरा प्रत्येकीला नाही मिळत. रेशीम